नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून अंकुश कदम हे स्वराज्य पक्षातून निवडणुकीच्या मैदानात आहेत। आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाईक कुटुंबियांवर टीका केली आहे। नवी मुंबई शहर हे कालपर्यंत सुसंस्कृत शहर ओळखले जात होते, मात्र काल झालेल्या प्रवेशाने नवी मुंबई कलंकित झाली आहे। नवी मुंबईतील लोकांना गृहीत धरले जात आहे, एकाच टेबलावर ठेवला, एकाच तिजोरीतून पैसे काढायचे आणि मी इकडे आणि तू तिकडे असं म्हणत अंकुश कदम यांनी जोरदार टीका केली आहे। तसेच आता तुमच्या अहंकाराचा घडा भरला आहे, येत्या 20 तारखेला तुम्हाला नवी मुंबईची जनता दाखवेल असं देखील कदम यांनी म्हटलंय। म्हणजे नवी मुंबईच्या जनतेला गृहीत धरायचं, आम्ही जे वाटेल ते करू, ते तुम्ही मान्य करायचं। आम्ही कुठल्याही पक्षात गेलो, आम्ही काहीही केलं तरी नवी मुंबईकरांनी ते मान्य करायचं असं गृहीत धरणाऱ्यांना नवी मुंबईची जनता आता त्यांना जमिनीवरती आणल्याशिवाय राहणार नाही। आज खऱ्या अर्थाने नवी मुंबईकरांना कळलेलं आहे की सत्तेसाठी जे सत्ता पिपासूपणा चाललेला आहे तो किती टोकाच आहे। यांना या नवी मुंबईच्या प्रश्नाबद्दल कुठल्याही प्रकारे देणं घेणं नाहीये। यांना या नवी मुंबईच्या जनतेच्या मनाचा आदर करण्याबद्दल कुठलं देणं घेणं नाहीये। नवी मुंबईची जनता काय म्हणते, नवी मुंबईचे प्रश्न काय म्हणते, याच्याबद्दल काही नाहीये। मी आमदार झालो पाहिजे, मी मंत्री झालो पाहिजे, माझा मुलगा मंत्री झाला पाहिजे, माझा मुलगा आमदार झाला पाहिजे आणि ही महानगरपालिका माझ्या हातात कशी राहिली पाहिजे। नवी मुंबईकरांनी आता समजून घेतलं पाहिजे, एका टेबलवरती जेवायचं, एका टेबलवरती सगळं काय प्यायचं आणि स्वराज्य पक्षाचा फॉर्म भरण्यासाठी 25 तारखेला 10 ते 2 दरम्यानमध्ये आम्ही फॉर्म भरण्याची नियोजन केलेलं आहे। तो फॉर्म भरण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे भोसले या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर स्वराज्य पक्षाची ध्येय धोरण ठरलेली आहेत नवी मुंबईसाठी। इथल्या माथाडी कामगार असतील, त्यांच्या पेन्शनचा विषय असेल, इथले शिक्षण व्यवस्था असेल, इथले पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात असेल, इथल्या गाव असतील, गावठाण असतील, इथे विजेचा प्रश्न असेल, इथे पाण्याचा प्रश्न असेल, मुळात ट्रॅफिकचा प्रश्न असेल आणि इथे माझ्या सगळ्यात येणाऱ्या तरुण बांधवांना रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल, या संदर्भात मोठे प्रशिक्षण केंद्र असेल, अशा पद्धतीचं पायाभूत सर्वसामान्य जनतेसाठी जे जे करायला लागेल ते करण्याचं काम स्वराज्य पक्षाकडून केलं जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजी सह पंकज बेनवंशी, आवाज स्टुडिओ, नवी मुंबई।